दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. चौघांनी केलेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना रामटेकडी औद्योगिक परिसरात घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सागर शितोळे, रोहित गायकवाड, विशाल शितोळे, आकाश चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे, तर मंगेश बामणे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत यमुना मधुकर बामणे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी दिनांक 27 मे सायंकाळी 6:30 सुमारास रामटेकडी येथील एका अपार्टमेंटच्या बाजूला कंपनी समोरील टेकडीच्या पायथ्याला ही घटना घडली आहे. मंगेश हा विगारी काम करायचा आरोपी आणि वयत हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. चौघा आरोपींनी केलेल्या मारहाणीत मंगेश याचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय. दरम्यान खुनामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. वानवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.